महाराष्ट्राच्या राजकारणातली ज्या घडामोडी झालेली आहे, आज जे गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे दिग्गज नेते होते, तसेच एकनाथरावजी खडसे हे पण महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत. त्यांना म्हणजे एकनाथराव खडसेंना डावळून म्हणजे पक्षाचे अंतर्गत वाद, तसेच गोपीनाथ मुंडेंची मुलगी पंकजाताई मुंडे यांच्यावर झालेला अन्याय, कारण पक्षात अंतर्गत असल्याकारणाने पक्षातील लोकांनी त्यांचा प्रभाव केला, तसेच रोहिणीताई खडसे यांचा बी पक्षातील लोकांनी दारून प्रभाव केलेला आहे. तरी पक्षातील लोकांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे या कारणाने आपल्या महाराष्ट्राचे नेते मंडळी यांनी लक्ष घालून या ज्या लोकांनी पक्षाची गद्दारी केलेली आहे यांना तात्काळ पक्षातून निलंबित करावं, व पंकजाताई मुंडे व रोहिणीताई खडसे यांना न्याय मिळावा, तसाच एकनाथराव खडसे यांना MLC घेऊन सन्या त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळावं ही विनंती.